नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळा विशेष वाळवणीचा पदार्थ बनवणार आहोत, टमाटरचा पापड। हे पापड प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केले जातात। हे पापड रुचकर आणि अतिशय खुसखुशीत लागतात। या पापडांमध्ये मी तांदळाचे पीठ वापरणार आहे। तांदूळ मी निवडून आणि धुवून उन्हात वाळवून मी चक्कीतून दळून आणले होते। तांदूळ तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकतात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। याच्यासाठी मी 5 टमाटर घेतलेले आहे। हे स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आणि हे छोटे छोटे कापून घ्यायचे। आपल्याला हे असे कापून घ्यायचे कारण आपल्याला हे मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचे। आता आपल्याला हे मिक्सरचे भांडे टाकून घ्यायचे। आता अशा प्रकारे मी सगळे कापून घेणार आहे। मी हे 5 टमाटर कापून घेतलेले आणि याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची। टमाटरची पेस्ट बारीक करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता ही अशी पेस्ट झालेली आहे। आता ही पेस्ट काढून घ्यायची आहे। ही पेस्ट आपल्याला अशी गाळून घ्यायची आहे। टमाटरची पेस्ट अशा प्रकारे गाळून घ्यायची आहे कारण याचे टमाटरच्या बिया वरती राहतात। ही टमाटरची पेस्ट अशी गाळून घेतलेली आहे आणि आता ही आपण मोजून घेऊया। टमाटरची पेस्ट मी मोजून घेतलेली आहे आणि ही पेस्ट 2 वाटी भरलेली आहे। टमाटरचा आकार छोटा मोठा असू शकतो, त्याच्यामुळे टमाटरची पेस्ट मोजून घ्यायची आहे। मी गॅस चालू करून घेतलेला आहे। गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यात ही 2 वाटी पेस्ट टाकून घ्यायची आहे टमाटरची। ही दुसरी वाटी आणि जेवढी 2 वाटी टमाटरची पेस्ट घेतलेली होती तेवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे। हे 1 वाटी पाणी आहे आणि ही दुसरी वाटी। आता हे आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। पाणी नॉर्मल गरम झालेलं आहे, त्याच्यात आपल्याला ही अर्धा चम्मच लाल मिरची टाकून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच तीळ आणि हे 1 चम्मच पापड खाल टाकायचं आहे। पापड खाल टाकल्याने पापड चांगले खुसखुशीत होतात। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याला उकळ येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळ आलेली आहे, जेवढी टमाटरची पेस्ट होती तेवढंच आपल्याला तांदूळचं पीठ घ्यायचं आहे आणि आता याच्यात घालायचं आहे पीठ। आणि पीठ थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला कारण त्याच्याने गठोळा नाही व्हायला पाहिजे। आता ही दुसरी वाटी तांदूळचं पीठ आहे, हे पण आपल्याला थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे हळूहळू। आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 2 वाटी टमाटरची पेस्ट होती तर 2 वाटी आपण याच्यात तांदूळाचं पीठ घातलेलं आहे। आणि आता आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि आता हे चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला। आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला याच्यात 5 मिनिट झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता आणि गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे। 5 मिनिट झालेले आहेत, आता मी झाकण खोलून बघते। हे पीठ शिजलेलं आहे। आता मी एका ताटात काढून घेते। पीठ मी ताटात काढून घेतलेलं आहे। ताट्याला अगोदर तेल लावून घेतलेलं होतं आणि मग त्याच्यानंतर हे पीठ टाकलं आहे त्याच्यात। आता हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ गरम असल्यामुळे आपल्याला हे ग्लासाने मळून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित असं। आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं व्यवस्थित। पीठ मळून घेतलेलं आहे। आता हा याचा गोळा बनवून घेतलेला आहे मी आणि हा गोळा आता आपल्याला एका पातेल्यात ठेवायचा आहे। मी आता ह्या पातेल्यात ठेवून घेणार आहे आणि याच्यावरती कपडा ठेवून घेणार आहे। आता आपल्याला असा कपडा ठेवून घ्यायचा आहे त्याच्यात आणि आता पापड बनवून घेणार आहे मी। आता मी हे पापड बनवून घेणार आहे। पापड आपल्याला मशीनवर बनवून घ्यायचे आहे। त्याच्यासाठी मी ही एक पॉलिथिन घेतलेली आहे। पॉलिथिनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आणि आपल्याला गोळा घ्यायचा एक। आपल्याला असा गोळा घ्यायचा आहे आणि हा त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे। आणि ही पॉलिथिनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। आणि पॉलिथिन याच्यावर ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे। आणि आता याच्यावर असा पापड बनवून घ्यायचा आहे आपल्याला।
बघू शकता किती छान पापड झालेला आहे। आता हा पापड मी याच्यावर टाकून घेणार आहे। आता अशा प्रकारे मी सगळे पापड बनवून घेणार आहे। जर तुमच्याकडे पापडाचं मशीन असेल तर तुम्ही लाटून घेऊ शकता। माझे पापड सुकून गेलेले आणि हे मी 2 दिवस उन्हात चांगले वाळून घेतलेले आहे। आता मी तुम्हाला हे तळून दाखवणार आहे। मी आता पापड तळून घेणार आहे। त्याच्यासाठी मी कढईत तेल टाकून तेल गरम करून घेतलेले आहे। मी आता हा पापड तळून घेणार आहे। बघू शकता तुम्ही हा पापड किती छान तळला गेला आहे। हे पापड तळून झालेले आहे। तुम्ही बघू शकता हा पापड असा तळला गेलेला आहे। मी आता तुम्हाला तोडून दाखवणार आहे। बघू शकता किती खुसखुशीत झालेला आहे पापड। आणि जर तुम्हाला नेहमीप्रमाणे माझी व्हिडिओ आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजून चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेल आयकन आहे ते क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।